विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ दुसरा सजीव सृष्टी याविषयी माहिती घेणार आहोत। चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव आहेत ते ठरवा। पहा, पुढे तुम्हाला एक चित्र दिसत आहे, त्या चित्रामध्ये तुम्हाला काही घटक दिसत आहेत, उदाहरणार्थ झाड, कुत्रा, कोंबडी, मुलगा, मुलगी, घर, घरातील काही वस्तू, पंखा इत्यादी, चेंडू, त्या वस्तू सजीव आहेत का निर्जीव आहेत या दोन प्रकारांमध्ये तुम्ही त्याचे वर्गीकरण करा। सजीवांची लक्षणे, आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात, त्यांमध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात, तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो। निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत। ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत। या लक्षणांचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। त्यापुढे दिसणारे चित्र पहा, त्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात हे पहा। बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते। वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते। सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो। मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात। त्याचप्रमाणे कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत तुम्ही माहिती मिळवा। म्हणजेच वाढ हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे असे तुम्हाला समजून येईल। पुढे एक प्रयोग दिलेला आहे, करून पहा। कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा। 10 ते 15 दिवसांनी निरीक्षण करा काय दिसते। चित्रामध्ये दाखविले आहे त्याचे निरीक्षण करा। सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत जाते। वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाही। सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते। वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते। सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होते। पुढे पहा, वड व नारळ या दोन झाडांची वाढ आपल्याला चित्रामध्ये दाखविलेली आहे। सुरुवातीला छोटेसे रोपटे, त्यानंतर रोपट्यापासून झाड आणि झाडापासून उंच वटवृक्षामध्ये रूपांतरण झालेले वड आणि नारळ यांची चित्रे आपल्याला दिसत आहेत। आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीत कोणता कोणता फरक दिसून येतो याचे तुम्ही निरीक्षण करा आणि ते निरीक्षण तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा। पहा, वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते प्रत्येक प्राण्याला। वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात। ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते।
पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. शेजारील आकृती चित्र पहा, त्यामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी होत आहे, ती होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत हे दिसत आहे. सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी व पोषण तत्वे. आणि प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर उजव्या बाजूला ऑक्सिजन दाखवलेला आहे, म्हणजेच प्रकाश संश्लेषण पूर्ण झाल्यानंतर वनस्पती ऑक्सिजन मुक्त करतात, म्हणजेच ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते अन्नाच्या शोधात असतात. शेळी, मेंढा, घोडा यांसारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. चित्रामध्ये दिसत आहे, बगळा पाण्यातील मासा खात आहे, कोंबड्या, किडे, मुंग्या अन्न खात आहेत, वाघ इतर प्राण्यांची शिकार करताना दिसत आहे, घोडा गवत खाताना दिसत आहे. म्हणजे जगण्यासाठी प्रत्येकाला, प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते आणि अन्न खाल्ल्यानेच, अन्नाचे ग्रहण केल्यामुळेच वाढ होते आणि हे सजीवाचे प्रमुख लक्षण आहे. सजीवाचं पुढचं प्रमुख लक्षण आहे श्वसन. काही कृती तुम्हाला करायच्या आहेत. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. तुम्हाला काय जाणवते? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? या गोष्टींचे जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक सजीव हा श्वसन करत असतो. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करत असतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. शेजारी चित्र पहा, वनस्पतीचे पान दाखविलेले आहे, त्यातील छोट्या छिद्रांमधनं वनस्पती श्वसन करतात. मासा त्याच्या कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करतो आणि माणूस नाकाद्वारे श्वसन करतो. पुढे पहा उत्सर्जन. आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? निरुपयोगी अन्नपदार्थांचे कशामध्ये रूपांतरण होते? तर पहा, प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्याला उत्सर्ग असे म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात. पानगळ म्हणजे झाडाची पाने गळणे. पहा, काही ठराविक काळांमध्ये चिंच, सागवान या झाडांची पाने गळलेली आपल्याला दिसतात, त्याला उत्सर्जन असे म्हटले जाते. एका प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या, हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा काय दिसते. पिशवीच्या आतील बाजूस
पाण्याचे थेंब जमा झालेले तुम्हाला दिसतील, म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण बाभूळ आणि शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा डिंक आपण गोळा करतो. हा डिंक खाण्यासाठी देखील वापरतात. हा डिंक म्हणजे काय आहे? हे वनस्पतींनी केलेले उत्सर्जनच आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे पहा, निरीक्षण करा व चर्चा करा. तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? डोळ्यावर अचानक प्रकाश पडल्यानंतर आपण काय करतो? डोळे बंद करून घेतो, जेणेकरून त्या प्रकाशापासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण व्हावे. हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली, हात आपण पटकन मागे घेतो, आई ग असं म्हणून प्रतिक्रिया देतो. लाजाळूचे झाड तुम्ही पाहिलेच असेल. लाजाळूच्या पानांना जर हात लावला तर काय होते? लाजाळूचे झाड आपली पाने मिटून घेते. दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व त्याभोवती कीटक जमा झाले, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्याचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशी यांच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गाईचे हंबरणे, या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते, म्हणजे स्वतःची स्वतः. सभोवताली घडलेली घटना म्हणजेच चेतना, व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजेच त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिसणारी चित्रे पहा. पुढे पक्षी व त्यांची अंडी, पानफुटीची वनस्पती, घोडा आणि त्याचे पिल्लू आणि गुलाबाचे कलम अशी चित्रे दिसत आहेत. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिल्लांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडंसं विचार करा. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती आजही का टिकून आहेत? कारण प्राणी आणि वनस्पती यांचे प्रजनन किंवा पुनरुत्पादन होते. सजीव असल्यामुळे ते आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतात. याच प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. त्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती त्यांच्या जाती आजही टिकून आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील दिसणाऱ्या झाडांचे निरीक्षण करा, चित्रांचे निरीक्षण करा. पहा, सुरुवातीला दिसणारे झाड लहान आहे, त्यापेक्षा पुढे दिसणारे झाड थोडे मोठे आहे. त्याच्या रंगामध्ये देखील फरक होत आहे. 3 नंबरला दिसणारे झाड थोडेसे पिवळसर झालेले आहे. 4 नंबरला दिसणाऱ्या झाडामध्ये पानगळ झालेली आहे आणि त्याच्या पुढे दिसणाऱ्या झाडामध्ये पुन्हा पालवी फुटलेली आहे. पुन्हा हिरव्या रंगाची पाने, ताजी नवीन पाने आलेली आहेत. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यांवर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात.
विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्षे जगतो. सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले, कशापासून तयार झाले असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. पहा, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापागोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. मे फ्लाय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पहिला पाऊस पडल्यानंतर, पहिला मिरुग आल्यानंतर काही किडे आपल्याला फिरताना दिसतात, त्यांना आपण पतंग असे देखील म्हणतो. काही मुले गमतीने त्यांच्या शेपटीला दोरी बांधून खेळतात. या कीटकाला मे फ्लाय असे म्हणतात. त्यांचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. मधमाशांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा, ते कशाचे बनलेले आहेत. मधमाशांचे पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हाला दिसतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्यानेच मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते. सजीव ज्या ज्या लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमीबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो किंवा बहुपेशीय, प्रत्येक सजीवातील लक्षणे मध्ये म्हणजेच प्रत्येकामध्ये पेशिया असतात हे सजीवांचे लक्षण आहे. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. कोण काय करते? भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 साली ज्याची स्थापना झाली आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. उपयुक्त सजीव, घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी होतो, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. तर काही सजीव हे अपायकारक असतात. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचिड यांमुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास अचानक मृत्यूही उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. उदाहरणार्थ गाजर, गवत, तण, अमरवेल इत्यादी देखील अपायकारक सजीव आहेत. खाज कुयलीच्या शेंगा, अळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कणेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो.
धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यांमुळे आजार पसरतात. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळविण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा आणि मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात अधिकची चर्चा करा. निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांची संरक्षण संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलो हे पाहणार आहोत. वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान आणि पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत. प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवांमध्ये दिसून येते. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांची हालचाल होते. वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. सजीवांचा जीवनकाल हा ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण सजीव आणि सजीवांचे लक्षणे हे आपण अभ्यासलेले आहे. या पाठाचे वाचन तुम्ही काळजीपूर्वक करा आणि या पाठाच्या शेवटी पान क्रमांक 17 तुम्हाला स्वाध्याय म्हणून काही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवा. यामध्ये प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो ते लिहा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. प्राण्यांचे व वनस्पतींचे उपयोग लिहा. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते सांगा. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती लिहा. अशा प्रकारचे प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचा. त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. सर्वात शेवटी एक उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था यांच्या कार्याची माहिती मिळवा. त्यासाठी www.bsi.gov.in व www.zsi.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या. विविध प्राण्यांच्या आयुर्मानाची माहिती मिळवा व त्यांचा तक्ता तयार करून तो वर्गात लावा. त्याचबरोबर भारतात आढळणाऱ्या विषारी सापांची माहिती मिळवून ती विज्ञान प्रदर्शनामध्ये सादरीकरण करा. अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला या पाठाच्या माध्यमातून करता येतील. या सर्व उपक्रमांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. आपण भेटूया पुन्हा नवीन पाठामध्ये. तोपर्यंत या दोन पाठांचा तुम्ही सराव करा. धन्यवाद.